नमस्कार, शेतकरी कृषी दशांमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील या जिल्ह्यात या भागात पुन्हा येलो अलर्ट दिला आहे, तर मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दशांमध्ये. जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वात अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुम्हाला प्राप्त होतील. तर बघा, राज्यात अनेक ठिकाणी पावसाची तीव्रता कमी झाली आहे, मात्र हवामान विभागातर्फे मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना येत्या शुक्रवारी 16 तारीख पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. यामध्ये पुण्यासह मुंबई, ठाणे आणि विदर्भातील 5 जिल्ह्याचा समावेश आहे. तर पुणे, ठाणे, मुंबई आणि विदर्भातील 5 जिल्ह्याचा समावेश आहे, या ठिकाणी येलो अलर्ट दिला आहे, हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे. आणि पुणे शहर आणि परिसरात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर शहरात अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. हवामान विभागातर्फे गुरुवारी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता, मात्र शहरात अनेक ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली. अरबी समुद्राकडे सरकणाऱ्या क्षेत्राची तीव्रता आता काही प्रमाणात कमी झाली आहे, मात्र शुक्रवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार तीव्र स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर महत्त्वाचे मित्रांनो, बघा, अरबी समुद्रामध्ये सरकणाऱ्या क्षेत्राची तीव्रता आता काही प्रमाणात कमी झाली आहे, मात्र शुक्रवारी म्हणजे आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर यामध्ये बघा, पुण्यासह मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा, नगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यात आहे. मध्य महाराष्ट्रात वाऱ्याचा वेग बघा 20 ते 30 प्रति तास किलोमीटर असेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर राज्यात सरासरीपेक्षा 78% जास्त पाऊस. तर बघा मित्रांनो, यावेळेस राज्यामध्ये सरासरीपेक्षा म्हणजे 78% जास्त पाऊस झाला आहे. राज्यात 1 ते 15 ऑक्टोबर दरम्यान सरासरी बघितली आपण, तर या वर्षी आतापर्यंत सरासरीपेक्षा 78% जास्त म्हणजे 86.3 मिलीमीटर पावसाची नोंद राज्यात झाली आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.